एमकॉमची की. सो आज माझ्याबरोबर आहे माझी छोटीशी फ्रेंड शानूजी सावंतवाडीवरून आली आहे खास माझ्यासाठी मुंबईला. आणि तिला मुंबई फिरायचं आहे ना, तर मुंबईला आता आम्ही बघू कुठे कुठे जाऊ. तर आत्ता तर आम्ही सध्या चाललो आहोत वाशीला असंच शॉपिंग करायला. सो काय काय होतं मी तुमच्याबरोबर शेअर करीन, इकडचं मार्केट अँड ऑल. सो स्टेट्यू. सो आम्ही आलो आहोत माझ्या फेवरेट आउटलेटला प्रशांत कॉर्नर. सो हे आता न्यूली ओपन झालं आहे आणि इथे व्हरायटीज ऑफ ऑप्शन आहे. सो लेट्स गो इनसाइड. सो माझं हे फेवरेट ह्यासाठी आहे कारण की इथे व्हरायटीज ऑफ ऑप्शन आहे आणि वन स्टॉप शॉप आहे, सगळ्या गोष्टी मिळतात. स्वीट्समध्ये पण खूप व्हरायटीज आहेत, त्याचबरोबर तुम्हाला इथे टाईप्स ऑफ वेगवेगळ्या फ्लेवर्सचे श्रीखंड दिसत असतील. त्यानंतर केक्स आहेत, केकमध्येही माझा प्लम केक, ब्राउनी केक, बनाना वॉलनट केकही खूप छान असतो इकडचा. आणि त्याचबरोबर ड्राय फरसांमध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत. सो मला हे पर्सनली खूप आवडतं आणि क्वालिटी वाईज टेस्ट वाईज खरंच खूप छान आहे. हे गिफ्टिंगसाठी असे ऑप्शन्स आहेत. ऑरेंज घेणार. सो इथे मस्त असं आमरस टेस्टसाठी देत होते. सो मी टेस्ट केलं, खूपच यम होतं. तर हे होतं प्रशांत कॉर्नर. एक ठाण्याला आहे आणि दुसरं इथे नेरूळला आहे आणि खूप छान छान चाट आयटम्स वगैरे असतात. तर आज ऑलमोस्ट आता सगळं संपलेलं होतं, थोडीफार पेटपूजा केली आणि आता आम्ही जात आहोत वाशीला. एवढा मोठा सन बघूया काय पुढे जाऊन. इथे एकदम मस्त सनसेट झालाय, मी दाखवते. एकदम बघण्यासारखा आहे सनसेट. आणि आता आम्ही आहोत पाम बीच रोडला. पण तो सन एवढा छान वाटतोय ना, म्हणजे बिलीवच होत नाही सन आहे. तर आता आम्ही पुढे जाऊन अजून बघतो. एकदम ह्यूज असा दिसत होता, आम्ही क्रॉस करून येईपर्यंत सनसेट होत आलेला आहे. वाशी सेक्टर 9. सो आता आपण हेड करत आहोत सेक्टर 9 जिथे मिनी मार्केट आहे. आणि फॅशन स्ट्रीट वगैरे कसं आहे तसंच तिथे छान छान कपडे मिळतात. आणि हा संपूर्ण रोड पाम बीच आहे. सो हे आहे सेक्टर 9. आणि जसं दादर हिंद माताला कसे सगळे साडीज ड्रेसेस वगैरे मिळतात तसंच इथे व्हरायटीज ऑफ ऑप्शन्स असतात. ॲसेसरीज म्हणा, साडीज म्हणा, ड्रेस पीस म्हणा. आणि ब्लाऊज एकदम क्लासी असतात, रेडीमेड ब्लाऊज. आणि खूप छान आहे हे मार्केट. तर मला कधी अशी शॉपिंग करायची असेल तर मी येते. ही ब्लाऊज आहेत आणि इथे ऑलरेडी कॉम्बिनेशन्स सेटअप केलेलं आहेत. तर हे जे साडीचं शॉप आहे ना, हे खूप छान आहे, जिथे ऑलरेडी सेट करून बेल्ट सकट सगळं लावलेलं आहे. आणि आता आपण आलो आहोत ऑपोजिटला जिथे मिनी मार्केट आहे. जसं बँड्राचे शॉप्स आहेत लिंकिंग रोड वगैरे तसंच इथे आहे. आणि अगदी कमी रिझनेबल रेट्समध्ये सगळे कपडे, पर्स म्हणा किंवा जे काही ॲसेसरीज म्हणा ते मिळतं. कलर पिंक, हाँ मिक्स युनिकॉर्न. चलो
सो आतमध्ये हे खूप मोठं मार्केट आहे. सुरुवातीला सगळे वन पीस वगैरे आहेत, त्यानंतर लहान मुलांचे कपडे आहेत, आणि आतमध्ये गेल्यावर साडीज वगैरे आहेत. आणि ते एकदम क्यूट क्यूट लहान मुलांचे असे फ्रॉक आणि ड्रेसेस होते. तर मला हे युनिकॉर्नचं खूप आवडलेलं, एकदम लाईट वेट आणि खूप छान छान ड्रेसेस होते. कैसे दिया? क्या सौ डेढ़ सौ? अभी अच्छी ये कुछ ली दरी किचन है दी. ये कितने वाला है? ये उसके नीचे वाला. हाँ पीटी है वो, कितनी मस्त है ये. वो कलर वो कुछ लावा. हाँ यूट्यूब पे मेरा यूट्यूब पर्सनल क्यूट है ना ये वाला कलर. हाँ ना ये वाला पिंक वाला कलर है. ये है 850 का. 850 कम हो जाएगा. लास्ट प्राइस देने का पसंद कर लो कौन सा लक्ष्य मेरे को देने का बताओ. पूरा भरा हुआ है. इसमें कलर्स कौन से आणि मला ही एकदम पेस्टल कलरमध्ये ही जी साडी आहे ती खूप आवडलेली. आपल्याला प्रॉपर नेगोशिएट करता आलं पाहिजे, कारण की सांगताना ते रेट्स थोडे हायस सांगतात. हे कुठला आहे तो? एक छोटे आहेत ते मोठे आहेत. तो हवा तर तो घे. कुठला कलर हवा तो? सो हे सगळे वन पीस 300-350 होते. सो बेस्ट ऑप्शन्स आहेत हॉलिडेज वेकेशन्ससाठी. सो हा हे सेक्टर 9 मिनी मार्केट आणि इथे व्हरायटीज ऑफ जसं फॅशन स्ट्रीट आहे, क्रॉफर्ड मार्केट आहे, तसंच इथेही भरपूर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत छान छान असे रिझनेबल रेट्समध्ये कपडे आहेत. तर आता आम्हाला तर काही छोटी मोठी शॉपिंग आम्ही केली, आता आम्ही नेक्स्ट पुढे वळत आहोत. हे घेऊ घालणार तू सिल्वर मे. सिल्वर मे क्या प्राइस है? सिल्वर मे कुठला हवा बघ तुला. इनको बताओ कौन सा. हे वाला बॅग बघूया. हो गया भैया. सो हे मिनी मार्केटच्या बॅक साईड आहे ही, आणि इथे साड्या आणि ब्लाऊज खूप व्हरायटीज ऑफ ऑप्शन्स असतात आणि खूप छान छान मिळतात. मी तुम्हाला एक छोटीशी ब्लाऊजची ग्लिम्स. सो आफ्टर स्ट्रीट शॉपिंग आम्ही आलो आहोत इनऑर्बिटला. तर इथे आता थोडी आम्ही शॉपिंग करू, खाऊ पिऊ आणि मग असा दिवस मस्त आमचा गेलेला आहे. तर इनऑर्बिटला बघूया काय. सो हे इनऑर्बिटला कुकी मॅन मध्ये खूप छान छान कुकीज असतात. I'm just sitting here. I got time. It's clear to see from up here. The world seems small. We can sit together. It's so beautiful. You and me. ह्याच्यामध्ये ना एक्सप्रेशन्स बघायला खूप मजा येते. आणि ती फर्स्ट टाइमच बसली आहे तर मी जस्ट एक्सप्रेशन्स बघते तिथे.
असं स्वतः असं जाते असं वाटत होतं ना. भीती नाही वाटली मध्ये मध्ये अशी अशी अशी. I'm just sitting here. I got time. It's clear to see from up here. The world seems small. We can sit together. सो शानूला मार्शमॅलो घ्यायचे होते. सो इथे कँडी वर्ल्ड म्हणून होतं जिथे भरपूर ऑप्शन्स होते आणि टेस्ट वाईज हे जेलीज वगैरे भरपूर टेस्ट केले, खूप याम होते. मशरूम काढून टाक मग. काय केलंस तू? मजा आली? टॉय म्हणायची मजा आली ना जास्त. हो, फायनली आमचा असा छान दिवस गेलेला आहे. आता आम्ही जात आहोत घरी, थांबलो आहोत. मॅडमना कॅबमधून नाही जायचंय म्हणून उबर ऑटो केलेली आहे. इथून आता खारघरला. सो भेटते तुम्हाला असंच काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन ड्रीम बिलीव्ह ट्राय अँड होप. स्वप्न पाहत राहा, ते नक्की साकार होतात. बाय.